सलून ब्युटी पार्लर या ठिकाणी एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून ग्राहकांनी अपॉइंटमेंट घेऊन हजर राहावं. मग आता ही अपॉइंटमेंट आपण जर का अधिक चांगल्या प्रकारे देऊ शकलो तर मी त्यासाठी एक चांगला ऍप बनवलेला आहे. साजेगत सुरुवातीला इंट्रोडक्शन येईल, जे इमेजेस पाहिजे ते इमेज आपल्याला टाकता येतील, वरती सलूनचं हेडिंग असेल, इथं सलूनची पूर्ण माहिती असेल, टॉक टू अस याचा उपयोग करून डायरेक्टली एसएमएस करता येईल, इथं नंबर दिलेले आहेत त्यावरती क्लिक करून डायरेक्ट कॉल करता येईल, त्यातील अपॉइंटमेंट बटनावरती क्लिक केलं कस्टमर आपली माहिती भरेल, मोबाईल नंबर टाकता येईल आणि खालील पैकी कुठला दिवस निवडायचा तो निवडता येईल. आपण सिंगल डे पण ठेवू शकतो किंवा पूर्ण आठवड्याची अपॉइंटमेंट तयार करू शकतो. मी तर ट्यूजडे घेतलेला आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक केलं तर बघा आता ट्यूजडेला फक्त दोनच टायमिंग बाकी आहेत, 11:30 आणि 12, बाकी सगळे बुकिंग झालेले आहेत. मी समजा 11:30 निवडलं तर नेक्स्ट पर्सनला तो सेम टायमिंग निवडता येणार नाही. आता सलून ठरवेल की त्यांना एकाच वेळी किती लोकांना घ्यायचंय किंवा दोन ग्राहकांच्या मध्ये किती वेळ त्यांना गॅप देता येईल. जर एखाद्या कस्टमरने अपॉइंटमेंट घेतली असेल तर इमिजिएटली मालकाला असा एसएमएस जाईल किंवा ईमेल पण जाईल, आता तो भरलाय आपण, एक नोटिफिकेशन जाईल की अजित कुमार यांनी एक फॉर्म भरलाय 11:30 त्यांना यायचंय. दुसरा एक पर्याय आहे तो म्हणजे सलूनच्या ऍपमध्ये वेटिंग लिस्ट हा एक ऑप्शन दिलेला आहे. येथून सुद्धा सलूनच्या मालकांना चेक करता येईल की कोणी कोणी कुठला टायमिंग निवडलेला आहे, तिथे सुद्धा ते नाव आलेलं आहे. पहा जर तुमची वेबसाईट असेल, तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे सलूनची माहिती ऑनलाईन ठेवली असेल तर त्यासाठी सर्व्हिसेस नावाचं पेज ठेवलेलं आहे आणि ते पेज या ठिकाणी दिसेल. जे काय असेल त्या वेबसाईटवरती ते सगळं काय तिथं दिसणार आहे. आपण ती वेबसाईटची लिंक त्याला दिलेली आहे. मध्ये मागे जातो आणि ऍडमिन नावाचा एक ऑप्शन दिलेला आहे. या ऍडमिन लॉग इन मधून ओनर योग्य ते बदल कर.